शासकीय चिकित्सा महाविद्यालय एवं अस्पताल की मेडिसिन कैजुअलिटी में रविवार की शाम को ऑक्सीजन खत्म हो गई। सेंट्रल ऑक्सीजन सप्लाई के साथ ही ऑक्सीजन सिलेंडर भी शाम को में खत्म हो गए हैं। इस पूरे मामले में भाजपा के शहर अध्यक्ष और विधायक प्रवीण दटके ने अपनी प्रतिक्रिया दी है। नागपूर गवर्नमेंट मेडिकल कॉलेजची जी ऑक्सिजनची लाईन आहे ती गेल्या 3 तारखेला फुटली आहे। ती नुकतीच 2 महिने आधी टाकल्या गेली होती। माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मेडिकलला जो काही निधी दिला त्यातनं जो काही ऑक्सिजनची जी वाढ निर्माण झाली त्याकरता ती लाईन होती। कालपासून सगळे पेशंट शिफ्ट करणं सुरू आहे आणि कालपासून कुठला नवीन ऑक्सिजन लागणारा पेशंट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला घेण्यात येत नाही। दुसरं इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजला त्यांनी व्यवस्था करायला सांगितली होती। त्यांना 12 डॉक्टर 12 नर्स आणि 12 वॉर्डबॉय दिवस त्यांनी म्हटलं होतं। जीएमसीने पण अजून एकही डॉक्टर त्यांनी दिला गेला नाही।